8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आमच्या सिटी न्यूज चॅनलमध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांचा प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी अनेक महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्याप्रती मनोगत व्यक्त करून सर्वांचे आभार मानले. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सुद्धा मोठ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. आधी चूल आणि मूलच्या कार्यात महिला असताना आता शिक्षणाच्या भरोशावर आज महिला सोबळा होत आहे. याच निमित्त महिलांचा सन्मान करण्याकरिता सिग्नोज परिवाराच्या वतीने आमच्या सर्व सिग्नोज कार्यालयातील महिला पदाधिकाऱ्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. मी पाचारण करतो आमच्या सिग्नोज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया सरांना की आपण या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवावं असं आपणास विनंती. जागतिक महिला दिनानिमित्त आमच्याच कार्यालयामध्ये अनिता असेल, अश्लेषा असेल, अनेक या ठिकाणी ते सुद्धा आपल्या कार्यरत आहात. तर या 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सरांना विनंती करतो की आपल्या कार्यालयातील सर्व कर्मचारी शुभकामना आपल्या ऑफिसमध्ये शिकला आलेल्या तक्षशिला महाविद्यालयाच्या विद्यार्थी सुद्धा ठिकाणी शिक्षण घेत आहेत आणि अनुभव सुद्धा घेत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे सुद्धा शुभेच्छा. या अतिशय महत्त्वाचा आणि सर्वात अभिमानाचा महिलांचा सत्कारचा दिवस असतो. यानिमित्त मी डॉक्टर चंदू सोजतिया सरांना विनंती करतो की आपण आपल्या वतीने सर्व कर्मचारी महिलांना आणि तक्षशिला महाविद्यालयाच्या कर्मचारी सर्व विद्यार्थ्यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा द्याव्या असं आपण विनंती करतो. महिला दिवस और महिला दिवस के अवसर पर हमारे चैनल की सारी जो बैकबोन है सारी महिला ही है. आप जितना भी सामने कार्यक्रम सिटी न्यूज़ का देखते हो पीछे से सारा मैनेजमेंट उसमें महिलाओं का होता है. तो महिलाओं का हमारे यहाँ पे सम्मान सदा रहा है और महिलाएं जितनी सक्षमता से काम कर सकती है क्योंकि इनके पास में गुटखा तंबाकू और पानठेला नहीं होता. इसके कारण ये एक जगह पर टिकी भी रहती है और अपनी लगन से काम करती है और सीखने की बहुत इनमें इच्छा होती है. 3-4 दिन में ही यहाँ पे ये लोग एंकरिंग भी सीख गए, बोलना भी सीख गए, काम करना भी सीख गए. तो एक वो और एक व्यवस्थापन की जो क्योंकि घर सजाने की जिम्मेदारी सारी महिलाओं पे होती है तो चैनल अच्छा कैसे दिख सकता है, इसमें क्या अच्छा हो सकता है, इसमें इनका बहुत बड़ा योगदान रहता है. महिलाएँ हमेशा ही अग्रसर रही है और आज की महिला शिक्षित है और हर चीज़ समझती है. पुरुष के कंधे से कंधा मिलाकर वो चल रही है और हमारे चैनल में भी बहुत अच्छे ताकत से और बढ़िया काम चैनल रहा. सभी को आज इस महिला दिवस पर शुभकामनाएं और खूब तरक्की करो, खूब आगे बढ़ो, खूब नाम कमाओ, यही शुभेच्छा सबको. धन्यवाद. तो याच निमित्त आमच्या सिग्नोज परिवाराच्या सर्व कर्मचारी महिला युवती आपण सुद्धा या ठिकाणी आपला जो दिवस आहे या निमित्त आपल्या सुद्धा प्रतिक्रिया. सर्वात आधी सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी आज सिटी न्यूजमध्ये मला 3 वर्ष झाली. मी 3 वर्षापासून कार्यरत आहे आणि दरवर्षी प्रत्येक वेगवेगळे कार्यक्रम होतात, नेहमीच होतात. सणासुदीला वेगवेगळे सण साजरे होतात, त्याबद्दल मी खूप आभार व्यक्त करते. आणि राहिला प्रश्न जागतिक महिला दिनाच्या, प्रत्येक महिलाने हे स्वतःबद्दल केव्हा ना केव्हा विचार करायला पाहिजे, जेणेकरून ती स्वतःबद्दल विचार करू शकेन, स्वतःच्या कामाबद्दल विचार करू शकेन. प्रत्येक वेळेस घरात आपण प्रत्येक कुटुंबातील महिलांना बघतो, ती स्वतःसाठी कधीच जगत नाही, स्वतःला कधीच टाईम देत नाही. ती प्रत्येक घरातल्या नवऱ्यासाठी असो, कुठल्या मुलासाठी असो, सासू म्हणून म्हणा किंवा सून म्हणून म्हणा, हे कधी ना कधी दुसऱ्यांचाच विचार करत असते. ती स्वतःला कधीच टाईम देत नाही, कधी जेव्हा तिला वेळ मिळेल ती दुसऱ्याचा विचार करते. तर ते मी या जागतिक महिला दिनानिमित्त एकच सांगू इच्छिते प्रत्येक महिलेला,
की तुम्ही स्वतःबद्दल विचार करा, जेव्हाही कुठला टाईम मिळेल तुम्हाला तेव्हा स्वतःबद्दल विचार करून बघा, स्वतःपुरतं जगून बघा. या जागतिक महिला दिनानिमित्त मी एवढंच सांगेन. मी आचल ढोने सिटी न्यूज चॅनलमध्ये तक्षशिलामधून इंटर्नशिपसाठी आलेली आहे. तर इथे महिला दिनानिमित्त आमचा सन्मान करण्यात आला, त्याबद्दल धन्यवाद. सिटी न्यूज चॅनल पे इंटर्नशिप के लिए कॉलेज की ओर से आई हूँ. इस महिला दिन के लिए इतना सम्मान देने के लिए आप सभी का धन्यवाद. इंटर्नशिपला आलेला आहे, आपला सत्कार झालेला आहे. जागतिक महिला दिनानिमित्त आपण महिलांना काय संदेश द्याल? सर्वप्रथम सर्व महिलांना जागतिक महिला दिनांच्या हार्दिक शुभेच्छा. माझं नाव सावरी सुरेंद्र मेश्राम आहे. मी तक्षशिला महाविद्यालयात BGMC फर्स्ट इयरची विद्यार्थिनी आहे. मी सिटी न्यूज चॅनलला इंटर्नशिपसाठी आलेली आहे. मला 2-3 दिवस झालेले आहे. इथचा माझा अनुभव अतिशय छान राहिलेला आहे. आणि आमचा इतका जागतिक महिला दिनानिमित्त इतका मोठा संवाद झाल्याबद्दल धन्यवाद.